नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा या परीक्षेअंतर्गत पेपर क्रमांक 1 बौद्धिक क्षमता चाचणी यामध्ये तुम्हाला एकूण 100 प्रश्न बुद्धिमत्ता या विषयावर विचारलेले असतात. त्या अंतर्गत मालिका हा घटक अत्यंत महत्त्वाचा असतो. मालिका घटकावर एकूण 12 गुणांचे प्रश्न असतात. मालिका या घटकाचा आपण जर विचार केला तर या मालिका घटकामध्ये आपल्याला काही उपघटक आहेत की ज्या उपघटकावरती आपल्याला हे प्रश्न विचारलेले असतात. यामध्ये संख्या, अक्षरे, चिन्हे आणि आकृत्या अशा प्रकारचे उपघटकांचा विचार करावा लागतो. यामध्ये संख्येवर आधारित एकूण 4 प्रश्न विचारले जातात, अक्षरावरती आधारित 4 प्रश्न विचारले जातात, चिन्हावरती आधारित 2 प्रश्न विचारले जातात आणि आकृत्यावरती आधारित 2 प्रश्न विचारले जातात. आता हे प्रश्न सोडवताना आपल्याला सर्वप्रथम एक मालिका दिलेली असते, त्या मालिकेच्या समोर प्रश्नचिन्ह दिलेलं असते आणि या प्रश्नचिन्हाच्या जागी नेमकं कोणतं अक्षर किंवा कोणती आकृती किंवा कोणतं चिन्ह किंवा कोणती संख्या येईल हे दिलेल्या 4 पर्यायांमधून निवडायचे असतात. मग त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम आपले वर्ग, घन, पाठ असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर इंग्रजी जी मूळ अक्षर आहे त्या इंग्रजी मूळ अक्षरांचे क्रमांकही सुईच्या क्रमाने आणि उलट्या क्रमाने ही माहीत असणं गरजेचं आहे. धन्यवाद.